बोर्डवे फुटबॉलवाडी येथे गेली 2 वर्ष बोरवेलची मागणी केली जात होती. अखेर महिला समाज कल्याण सभापती सायली सावंत यांनी याची दखल घेत बोर्डवे फुटबॉलवाडी येथील 40 कुटुंबियांना बोरवेल उपलब्ध करून देत त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. बोर्डवे खुटवळवाडी या ठिकाणी गेली 2 वर्षे बोरवेलची मागणी होती. महिला समाज कल्याण समिती अध्यक्ष सायली सावंत यांनी दखल घेतली व बोर्डवे खुटवळवाडीतील 40 कुटुंबियांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्यासाठी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात काम करत असताना पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी सांगितले. 2 वर्ष या बोरवेलची मागणी होती आणि सन्माननीय सौ सायली सावंत महिला बालकल्याण सभापती यांनी याची तात्काळ दखल घेतली आणि या बोर्डवे कुटुंबवाडी संदर्भात पाठपुरावा करून त्यांनी या ठिकाणी तातडीने आज हे काम मंजूर केलेलं आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेब असतील, नितेजी राणेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघात काम करत असताना या भागाचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज या बोर्डवे कुटुंबवाडी विंधन विहिरीचा शुभारंभ आहे. मी धन्यवाद पंचायत समिती सदस्य म्हणून सन्माननीय सायली सावंत याला देतो की बोर्डवे माझ्या मतदारसंघातील त्यांनी या कामाचा पाठपुरावा करून निधी दिल्याबद्दल आणि त्या प्रश्न सोडवल्याबद्दल. यावेळी सायली सावंत, मिलिंद मेस्त्री, शशी राणे, श्यामसुंदर मोडक, गजानन शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.